गेले काही दिवस मी इथे होते, निसर्गाच्या कुशीतच म्हणा ना। इथे मी एकापेक्षा एक असे सुंदर अनुभव घेतले, याचीच गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि हा एपिसोड आहे वानोशी फॉरेस्ट होमस्टेवर। हॅलो, मी आत्ता आहे कोकणामध्ये आणि कोकणात मी अशा ठिकाणी राहिली आहे जी जागा प्रसिद्ध आहे वाईल्ड लाईफर्समध्ये, बर्डर्समध्ये आणि निसर्गप्रेमींमध्ये। तर ती जागा आहे वानोशी फॉरेस्ट होमस्टे। तर इथं मी राहिली आहे। हा होमस्टे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील कुडासे वानोशीवाडीत। तर इथे एक खोली आहे आणि त्याच्या बाजूला दुसरी खोली आहे, ही आहे मलबार जिथे आम्ही राहिलो आहे आणि ही आहे ती पॅराडाईस आहे। मोठी अशी खोली आहे, आपल्या कुटुंबासोबत मित्रमंडळींसोबत एकत्र निवांत राहता येईल अशी। वानोशीचा अर्थच हा आहे की वनाच्या कुशीत, सो हा वनाच्या कुशीतला एक होमस्टे आहे। आता आम्ही चाललो आहोत संध्याकाळची एक ट्रेल करायला, तर ती ट्रेल आहे नदीच्या बाजूने आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर सुरू करूया। तर माझ्यासोबत आहे प्रवीण। प्रवीण हा ओनर आहे वानोशी फॉरेस्ट होमस्टेचा। याने हा फॉरेस्ट होमस्टे सुरू केलाय, किती वर्ष झाली रे? 5 वर्ष झाली चालू करून, त्याच्या अगोदर आम्ही अभ्यास केलाय या सगळ्या विषयांवर। अच्छा, ओके। आम्ही आता नदीच्या काठी पोहोचलेलो आहोत आणि आता ट्रेलला सुरुवात करतोय। आम्ही नदी किनारी पोहोचलो आणि प्रवीणने दाखवलं हे भलं मोठं झाड। हे झाड आहे शिडीमाचं। त्याच्या जवळ जाऊन मान वर करून पाहिल्यावर वाटलं, अरे याचे हात तर आकाशालाच टेकलेत, इतकं हे विशाल आहे। पूर्ण झाड पाहायचं असेल तर लांब जावं लागेल। या झाडाचं नाव आहे टेट्रामेलस नुडीफ्लोरा। मराठीमध्ये याला सिडम किंवा सिडवा असं म्हणतात, लोकली आमचं नाव। टेट्रा म्हणजे चार आणि मेलस म्हणजे सेफल्स असतात, जे फुलाच्या खालचा भाग देठाचा असतो ते चार, टेट्रामेलस नुडीफ्लोरा। न्यूड ह्याचा विंटर सीझनमध्ये पूर्ण पानं गळून हे झाड न्यूड होतं, त्यामुळे न्यूड फ्लोरा, त्यामुळे ह्याला नाव दिलं टेट्रामेलस नुडीफ्लोरा। साधारणतः 500 ते 600 वर्ष म्हणजे अंदाज आहे इथल्या इथली जी म्हातारी माणसं आहेत ते सांगतात की त्यांच्या लहानपणी पण हे मोठेच होतं। बापरे, म्हणजे मी अशी कल्पना करते की हे झाड बोलत आहे आणि त्याच्याकडे काय काय गोष्टी असतील इथल्या। आणि या झाडाच्या बाजूने वाहतीये तिलारी। वनराईतून वाट काढत काठावरच्या कुळागऱ्यांना जगवत अशी खळखळ वाहतीये। आता आम्ही नदीच्या पाण्यात चाललो आहोत, तिकडे काही एक अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती आम्ही बघणार आहोत। उतरून जायला लागतंय, स्लिपरी आहे थोडीशी जागा। तर तिथं ते निडल दिसतंय मला, त्यामध्ये उतरताही येतं, सो मी उतरायचा प्रयत्न करते। मला भीती वाटते। सूर्यास्त मला पुलावरूनच पाहायचा होता म्हणून लगेच त्या पुलाकडे गेले। मी आता या पुलावरती बसणार आहे आणि सूर्यास्त बघणार आहे।
यावेळी सूर्य समुद्रात किंवा डोंगरापल्याड गुडूप होताना दिसत नव्हता. तो माडाच्या झाडामागे कोळागरात गुडूप होत होता. खळखळ वाहणाऱ्या तिलारीने आणि सूर्यास्ताच्या रंगांनी संध्याकाळ अशी सुंदर केली. तर आजचा दिवस संपलेला आहे. आज पहिला दिवस होता आणि संध्याकाळी आम्ही मस्तपैकी एक ट्रेल केली, त्यानंतर पोटभर जेवलो आणि आता रेस्ट घेणार आहे. पण रेस्ट घ्यायच्या आधी मी एक गोष्ट कायम करते, ती म्हणजे चेहरा स्वच्छ करणं. एकतर माझी स्किन ऑइली आहे, त्यात मी बाहेर असते आणि आज तर प्रवास खूप झाला आहे, शिवाय दिवाळी पण होती, दिवाळीतलं चमचमीत खाऊनही झालं आहे. तर या सगळ्याचा परिणाम स्किनवरती होऊ नये म्हणून मी सध्या वापरती आहे हा विल्वाचा हनी फिक्स फेस वॉश. एकतर याची कन्सिस्टन्सी अशी रनी आणि छान आहे आणि त्याचा जो सुगंध आहे फेसवॉशचा, तर त्यामध्ये असा संत्र्याचाही वास येतो. यात 8% मध, पपई, ब्लॅकबेरी, ऑरेंज पिलाय, म्हणजे ऑइली स्किनसाठी उत्तम फेसवॉश आहे. याने स्किन अशी मस्त एक्सफोलिएट होते, पोर्सची साईज कमी होते आणि चेहरा असा तजेलदार होतो. यात पॅराबेन, सिलिकॉन, ग्लायकॉल सारखे हार्श केमिकल्स बिलकुल नाही आहेत आणि ते ॲनिमल टेस्टिंगही करत नाहीत. तुम्ही हा फेसवॉश विल्वाच्या ऑफिशियल वेबसाईटवरूनही मागवू शकता आणि जर ऑफिशियल वेबसाईटवरून मागवत असाल तर मुक्ता 20 हा कूपन कोड नक्की यूज करा. हा कूपन कोड वापरणाऱ्या पहिल्या 500 जणांना 20% डिस्काउंट मिळणार आहे. सो खाली मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती नक्की चेक करा. सकाळी उठले तेव्हा समोर पानांचा, फांद्यांचा, उन्हासोबत असा कवडशांचा खेळ सुरू होता. गुड मॉर्निंग. मला सकाळी खरं तर पक्षाच्या एका गोड शिळेनं जाग आली आणि म्हटलं की बाहेर जाऊन बघूयात तरी काय आहे. तर बाहेर आले आणि असं सुंदर दृश्य दिसलं. मी म्हटलं की हां, या ह्याच्यात आपण कॅम्पस फिरलाच पाहिजे म्हणून मी आता कॅम्पस फिरायला बाहेर पडतीये आणि तुम्हाला पण दाखवतीये. इथे हा डायनिंग एरिया आहे. ॲक्च्युली इकडे घर आहे आणि घराच्या समोरचं हे अंगण आहे किंवा खळं म्हणू शकतो. आणि इथे टेबल्स आहेत, लाकडी टेबल खुर्च्या आहे, शेणाने सारवलेली अशी छानशी जमीन आहे, तुळशी वृंदावन आहे आणि तुळशी वृंदावनाच्या पाठी पुस्तकांचं कपाट आहे. वाईल्ड लाईफशी रिलेटेड बरीचशी पुस्तकं आहेत त्यात. आणि इथे वरती मला दिसलं रॉयल बटरफ्लाय गार्डनचा बोट. तर समोर जे दिसतं आहे, जे आता सूर्यप्रकाशात नाहून निघतं आहे, ते आहे फुलपाखरू उद्यान, बटरफ्लाय गार्डन. तर अशी ही झाडीतून वाट जाते. आता जांभळ्या रंगाची फुलं दिसत असतील, मी त्यांचे नाव विसरले. आणि इथे अशी कमान केली आहे वेल चढवायला. असं पानावरती दव साठले आणि असं वाटते की म्हणजे सूर्यप्रकाशासाठी आसुसली आहेत पानं, अशी जास्त तजेलदार दिसत आहेत सगळी सूर्यप्रकाशात नाहून निघाल्यावरती. आणि इथे समोर ना पूल आहे असा. आणि असं छोटंसं तळं आहे पाण्याचं. असा मस्त छोटूसा पूल आहे आणि हा पूल क्रॉस केल्यावरती ना मला मचाण दिसतीये तिथे समोर. अगदीच माझ्या चेहऱ्यावरती आता किरण आली आहेत. येस. मचाणीवरून पक्षी निरीक्षण करता येतच, शिवाय बरेचदा खाली चरायला आलेले गवेही दिसतात. एक अतिशय सुंदर सकाळ आहे ही, अतिशय सुंदर सकाळ.
काल प्रवीण दादा बोलता बोलता म्हटलेला की इथं जवळच ओढ आहे, अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर, मस्त भिजता येतं त्यात. मी म्हटलं मला जायचंच आहे त्या ओढ्यावर, आणि आता मी त्याच ओढ्याकडे चालली आहे. आम्ही या वाटेने जात होतो तर असं गवत, हिरवं गार गवत, आणि सकाळची वेळ असल्यामुळे त्याच्यावरती असं दव पडलंय आणि ते असं पायाला असं थंड थंड वाटतंय. पाय दवानं भिजून गेले सगळे. गेल्या गेल्या समोर हा डेक दिसला. ओढ्याच्या काठी अशी गच्च झाडी आहे, माडही कुठे कुठे वाढलेले दिसतात, एक विहीरही बाजूला आहे. झाडांच्या फांद्या ओढ्याकडेच झुकलेल्या, लांब कुठेतरी ओढ्यातच कॅनोपी तयार झालेली दिसली. डेकच्या बाजूने ओढ्यात उतरायला पायऱ्या आहेत. पडू शकत थोडासा हल्ला. गार पाणी आहे, खूप गार आहे. म्हणजे आपण पावसाळ्यात अशा झऱ्यात बसणं कल्पनाही नाही करू शकत, आणि इतका खळाळत वाहत असेल हा झरा, आणि आता असा शांत संत वाहतोय. म्हणजे इथं बसून मला काय दिसतंय माहितीये का, की त्या झाडाच्या फांद्यांवरून ती पाण्याशी गोल गोल गिरकी घेत खाली पाण्यात पडतात आणि वाहत जातात निवांत. पाण्यात भिजून मला भूक लागली खूप, तर आवरून मी आता नाश्त्यासाठी इथे आली आहे. आणि नाश्त्याला आहे एक मस्त पदार्थ, घावणे आणि चटणी. नाश्ता करून आम्ही इथं थोडा वेळ घालवला. ही आहे बर्ड हाईड. इथून आम्हाला हा बुरखाधारी हळद्या म्हणजेच ब्लॅक हुडेड ओरिओल आणि शिटीमार रानभाई म्हणजेच ब्राऊन चेक्ड फुलवेट्टा दिसला. वरती पण असं आईस पाईस टेंट आहे. तर इथे असा हा टेंट आहे, तर आतून असा आहे टेंट. आता इथे चटया घातलेत. जर कुठला मोठा ग्रुप आला किंवा खाली गर्दी झाली तर इथे मस्त आपण राहू शकतो टेंटमध्ये. तर इथे टेंट आहे आणि टेंटच्या बाजूलाच इकडे बाथरूम पण आहे. आणि अजून एक सुंदर कॉटेज कपल आणि छोट्या फॅमिलीसाठी तयार होतीये. एव्हाना तयार झालीच असेल. काल प्रवीण दादा आणि आम्ही बोलत होतो, तर बोलता बोलता असा विषय निघाला की इथे आम्ही मासे पण पकडतो. मी म्हटलं की मला पण पकडायचे आहेत मासे. तर आता आम्ही त्याचसाठी चाललो आहे, मासे पकडण्यासाठी निघालो आहे. ज्या ओढ्यामध्ये सकाळी आपण असं मस्त वेळ घालवला त्याच ओढ्यावरती आता आम्ही फिशिंगसाठी चाललो आहे. तर ही आहे लाटारी. दोर म्हणजेच टाच आणि गळ लावलेली बांबूची काठी. हे लाटारी हे बांबूच आहे ना? बांबूच. ओके. आणि हे दोरी टाच असतो तो. टाच असतो, त्याला टाच म्हणतो आम्ही. यात आपण गोळा करायचं का मासे? यात मासे छोटे छोटे मेले टाकायचे.
या लाटारीच्या मदतीने ओढ्यातले मासे पकडणं ही इथली एक पारंपरिक पद्धतच आहे. लाटारी घेऊन आम्ही डेकवरती पोहोचलो. तर हा गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आणि त्याचा हा छोटासा एक गोळा काढला इथे खावाला. आता तो लावायचा या गळाला. टाकलाय गळा तो बघती येते का. प्रवीणला पहिला मासा मिळाला. तो बादलीत मासा सोडतो ना सोडतो तोच मला दुसरा मासा मिळाला. मी पण एक मासा पकडला. हा मी पकडलाय मासा. मला पटत नाहीये. नंतर बराच वेळ असाच गेला. हे मासे कधी कधी पिठाचा गोळा मटकवून गायबच व्हायचे. मासे पकडणं म्हणजे संयमाचा खेळ आहे आणि यात एकाग्रताही खूप लागते. ए, इतले आपल्या ओढ्यातले छोटे मासे पकडून आहे ना नदीमध्ये मग मोठे मासे पकडतात. म्हणजे हे छोटे मासे पकडतात आणि हे छोटे मासे गळ्याला लावून नदीत मोठे मासे पकडण्यासाठी जातात. आणि इथं कसे छोटे पण आहेत मोठे पण आहेत. आणि बाराही महिने वाहणार पाणी असल्यामुळे कायमस्वरूपी असतात काही मासे इकडे. आणि हे म्हणजे एवढंच पाणी असतं ना बाराही महिने एवढंच पाणी. पावसाळ्यात असं खडखड वाहत असेल. हा पावसाळ्यात पावसाळ्यात भरपूर वाहत. आणि उन्हाळ्यात मे महिन्यात पण जेवढं आता दिसतंय ना तेवढंच पाणी असतं. ते हिसका बसला की ते जाणवत कि असं पक्क खाल्लंय त्यांना. तुझा स्कोर 2 आहे माझा 1 आहे. मासे सोडतोय आता मी. नंतर हे मासे वर तळ्यात सोडून दिले. आणि आज जेवणासाठी खूप भारी मेनू आहे. व्हेज आहे पण चविष्ट आहे. तांदळाची भाकरी आहे, केळीचे काप आहेत, वालाची भाजी आहे, इथल्या कोकणाचे वाल मिळतात त्याची भाजी आहे, फ्लॉवरची आहे, कुळथाची आमटी आहे आणि ही खीर आहे. ही स्पेशल आहे, इथल्या तांदळाची खीर आहे आणि ती खोबऱ्याच्या रसात केली आहे, खोबऱ्याच्या दुधात केली आहे. गोड खोबऱ्याची टेस्ट आणि असं भात छान लागत. दुपारची रेस्ट घेऊन आम्ही आता चाललो आहोत देवराई पाहण्यासाठी. इथून जवळच आहे. किती अंतरावरती आहे? 15 मिनिटाच्या अंतरावर, 6 किलोमीटर. 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे आणि ती खूप इंटरेस्टिंग आहे देवराई. सो लगेच प्रवास सुरू करते तिथला. देवराईकडे जाणारा रस्ताही जंगलातूनच जातो. 15-20 मिनिटात देवराईत पोहोचलोही आणि गेल्या गेल्या घुबडाचं दर्शन झालं. आम्ही देवराईत आलो आणि आल्या आल्या आम्हाला ब्राऊन वूड आऊल दिसला. हा आहे ब्राऊन वूड आऊल. त्याच्याकडे पाहून असं वाटलं की हाच या देवराईचा राजा आहे. या राईत त्याचंच अधिपत्य आहे. मान वळवून आमच्या हालचालींचा तो अंदाज घेत होता.
काही वेळाने तो उडून दुसरीकडे गेला. मग आम्ही राईत प्रवेश केला. म्हणजे काही आपण लोककथा वाचत असतो आणि त्यामध्ये जे जंगलाचं वर्णन करतात ना की ती अशी वेल होती, असं झाड होतं तिथं, त्या झाडाची अशी गोष्ट आहे, तर ही देवराई म्हणजे मला त्या तशा गोष्टींची आठवण करून देते. देवराईत गेल्यावर याकडे पाहून एका मोठ्या झाडाचा बोंधाय म्हणून आपण दुर्लक्ष करू, पण ही वेल आहे. हो, गारंबीची वेल म्हणतात हिला. सबंध देवराईत पसरली अशी वेटोळे घेत. वेल पाहतीये पण पाहता पाहता त्यात तिच्या एक एक गोष्टी नोटीस होत आहेत आणि त्या खरंच अचंबित करतात. त्या वेलीचे असं वेटोळे, इतका अशी पूर्ण ती अशी वेटोळे घेत गेली आहे वेलीसारखीच. खरंच म्हणजे कन्फ्युजन होते की अरे झाड आहे की वेल आहे असंच वाटतंय, पण ही वेल आहे. अशी वेटोळे घेत गेली आणि तिचा एक एक वेटोळा असा खूप मोठा आहे. मी आता या वेलीवरती बसली आहे आणि मागे अफाट पसार आहे वेलीचा आणि इथे जास्ती करून ही गारंबीची वेल आहे. शिवाय कडूकवटाची झाडं पुष्कळ आहेत आणि सीताशोकसुद्धा आहे. असं वाटतंय का वेगळ्या विश्वात आल्यासारखं वाटतंय इथे. इथून जवळच असलेल्या पुलावर सूर्यास्त पाहण्यासाठी गेले. इकडून तिलारी वाहत येते अशी आणि अशी दगडांवरून उड्या घेत खेळाळत वाहत जाते. तिकडे सूर्यास्त होत. समोरच्या डोंगरा आड सूर्य सावकाश खाली खाली जात होता. आपण कागदावर एखाद्या झाडाची आकृती ट्रेस करून उमटवतो ना, तशीच आकृती त्या केशरी गोळ्यावर उमटली आहे की काय असं वाटत होत. तर असा हा आमचा दिवस संपला. होमस्टेकडे परतेपर्यंत अंधार झालेला. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. हनीफिक्स स्पेस वॉशची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तीही नक्की चेक करा. आणि वानोशीतल्या तिसऱ्या दिवसाची ही झलक ही पहा. भेटू त्या भटकंतीत लवकरच. बाय. पूल क्रॉस करताना मला देव आठवला. शपथ सांगते.